हेलो। तो सामना सुरू होते, कोणी पक्ष उंबारली जाऊया मॅच मध्ये। पुन्हा एकदा गेम इज ऑन। पहिलाच बॉल डीप एक टक्का भरला गोईच्या वेगाने, मात्र क्षेत्ररक्षक त्याचा फाटलक करतात, चेंडू त्याच्या अवभाग्याच्या बाहेर जातोय। पहिल्या बॉल वरती येतोय दणदणीत चौकार। तर गौरव टमरेच्या पहिल्याच बॉलवरती चौकार भावेशला पाहतोय, दुसरीकडे पाहतोय आपण प्रेम भोईर। दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना, अत्यंत चांगला चेंडू होता, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न, मिडॉपला फील्ड केले जाते, तोपर्यंत एक डाव मिळाली आहे। चार चार षटकांचा सामना, बॅकफुटला जाऊन कट करत असताना एक डाव। रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, कीपर बीट, चेंडू जाईल नॉनस्टॉप एंडला, निघून ब्लॅक क्रिस स्क्रीन समोर अगदी वेगाने जात असताना चौकार। तीन चौकार येत असताना पाहिलं भावेश स्ट्राइक वरती फुल टॉस आणि पुन्हा एक चौकार, स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू जाईल जमिनीला, लगत फटका होता, चार धावा।
स्वीपर कवरच्या दिशेला प्रोटेक्शन आहे, ज्या पद्धतीने फिल्डिंग सजवली आहे त्या पद्धतीने मात्र चेंडू जात असताना तिकडेच पहा मिळतात आपल्याला। सध्या तरी या ओव्हरमध्ये कमबॅक करत असताना अर्षदला पाहतोय आपण। हलक्या हाताने खेळत असताना दुसरे धावेचा कॉल आहे आणि दुसरी धाव मागात पडली अशी, कलेक्टिंग मात्र व्यवस्थितरित्या करता आलं नाही आहे, त्यामुळे दोन धावा अंकित खेळात स्कोरबोर्डवरती। धावसंख्या 23-23। फटका चांगला, खेळाडू उपस्थित आहेत, मात्र पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचललं गेलंय। ओर समाप्त होतोय, चांगलं षडक राहिलंय। पहिलं षडक पाहिलं तर उंबरली टीमच्या बाजूने होते जिथे 18 धावा आल्या आणि दुसऱ्या षडकामध्ये हर्षदच्या धावा आल्या फक्त 6। दोन षटकामध्ये 24 धावा झाल्यात, पहिल्या ओव्हरमध्ये 18, त्याच्यानंतर 6 धावा आल्या, आता मात्र तिसरं षटक हे म्हणता। भावेश ऐकला, यावेळेस पिकअप शॉट फटका अतिशय चांगला आहे, विलोभनीय, मात्र फिल्डर वेगाने आल्यात अडवण्याचा प्रयत्न आणि ते चांगलं फिल्डिंग, एक धाव वाचवली आहे, 3 धावा मिळाल्यात, फटका अतिशय सुरेख होता। उलटॉस, झेल टिपण्याची संधी आहे, फलंदाज बाद, किरण होते त्या ठिकाणी, कोणती चूक नाही आहे। दुसरा धक्का लागत असताना टीम गावदेवी उंबारलेला। न्यू बॅट्समन राजकुमार, राजकुमार पाटील चौथ्या क्रमांकावरती।
फुल टॉस बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट बैकवर्ड स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन है तो एक जाओ थोड़ा सा खाली राहिला चेंडू थर्ड अंपायर यस तीसरे पंचांची मदद घेतली गुरुदास भोईर तीसरे पंच नो बॉल इस थोड़ा सा वेळ घेतला आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवलाय वन प्लस वन आणि फ्रीडचा चेंडू असेल आता एकोणतीस जाबा झाल्यात फ्रीडचा बॉल होता बराच वेळ हवेत किरण मात्र पाठीमागे सरकले दुसरे धावेचा प्रयत्न वेगाने धाव एक वटली जातोय दोन धावा कंप्लीट केल्यात पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे मात्र नोमॅन लँड्समध्ये पडतोय तेथे दोन धावा पूर्ण केल्या तिसरे धावेचा प्रयत्न होता नकार दिला जातोय टू टू गो रिवर्स खेळण्याचा प्रयत्न यावेळेस लाइन चांगली होती डॉट बॉल
शॉर्ट लेग मधून चेंडू पुढे जातोय, एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, रनआउटचा धोका, मात्र दोन धावाची त्याच्या चपळाईने पूर्ण करत असताना भावेशला पाहतोय आपण. ओके ओके, पाणी पाणी घेऊन जा. गावा झाल्या तीन षटकाच्या सांगतेनंतर आणि खोनी टीमला शुभेच्छा आल्या, त्यांच्याच गावातील कुणाल पाटील यांच्याकडून शुभेच्छा आल्यात खोनी संघाला. चार षटकांचा सामना आहे, कारण दुसऱ्या सत्रात या दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आहे. क्वार्टर फायनल त्याच्यानंतर त्याच्यातून जिंकेल तो सेमी फायनलचा सामना खेळेल टीम दातिवली समवेत. बिग हिट करण्याचा प्रयत्न, आउट शॉट ऑफ स्टम्प, अके अपील केलं, अपीलमध्ये जास्त उत्साह पाहायला मिळाला, दोन पंच डिस्कर्ष करतील. आउट आहे, यस फलंदाज बाद आहे. तर न्यू बॅट्समन मैदानामध्ये केवल, मागच्या मॅचमध्ये अत्यंत चांगला इनिंग साकारली होती या खेळाडूने. फुलटा स्वतः पॅडवरती आदलतोय, लेग बी फोर एल बी डब्ल्यू, फलंदाज बाट लागोपाटचा दुसरा धक्का, टीम उंबारलेला. याजन हॅट्रिक पूर्ण करेल का गोलंदाज, लागोपाठ दोन धक्के दिल्यात, एक कॉडबियाईन, त्याच्यानंतर एल बी डब्ल्यू, आणि आता पाब लागेल गोलंदाज. अत्यंत चांगली गोलंदाजी करत असताना टीम कोणीच्या वतीने, यावेळेस झेल टिपण्याची संधी आहे की नाही आहे. नोमॅन लँड्समध्ये चेंडू पडला आहे, हॅट्रिक झाली असती, दोन धावा एकवटल्या गेल्या शेवटचं
षडक मार्ग ससणा पहिल्या ओव्हर मध्ये 18 होता, त्याच्यानंतर कमी कमी धावा अशा पाहायला मिळाल्या। पुन्हा एकदा उडवलाय, तीन खेळाडूंच्या मधोमध आहे फटका, दोन धावा तर मिळतील। तिसरे धावेचा प्रयत्न, रनआउट ची विकेट। बॅट्समन मात्र भावेश अद्यापी मैदानामध्ये, ज्याने सुरुवात खूप चांगली करून दिली होती मात्र त्याच्यानंतर धावा आल्या नाही आहेत। ज्या पद्धतीने धावसंख्येचा आलेख पाहिला, सुरुवातीला उंचा होत असताना मात्र त्याच्यानंतर खाली खाली ग्राफ्स पाहायला मिळाला। चांगला बॉल अगदी खोलवा टप्प्याचा, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथून सुद्धा राहील आणि दुसरी धाव पूर्ण झाली आहे अत्यंत वेगाने हे धावा मिळत असताना। लास्ट टू गो, 39 रन झाल्यात। पुन्हा एकदा दूरवरून, पुन्हा एकदा दुसरे धावेचा कॉल आणि खराब क्षेत्ररक्षण। आता मात्र तीन होतील का, तीन धावा पाहायला मिळाले आपल्याला शेवटची धाव घेत असताना भावेश मात्र। आणि एकूण पाहिलं तर 46 धावा आणि 45 धावसंख्येची गरज असेल ती टीम कोणी संघाला।
सलग सामना आता लगे सुरू होईल। दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल। पहिल्या इनिंग मध्ये 46 केल्यात 45 लक्ष्य टीम कोणी समोर असेल। दोन सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आल्यात। तो चला सामना सुरू होते, ऐकूया पुन्हा एकदा राहुल भोईर यांचा आवाज। थैंक यू सो मच जगदीश जी। वेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल वरती पटन शॉट खेळलेला करणार। जी सुरुवात केली होती पहिला मॅच मध्ये, ती सुरुवात दुसऱ्या देखील मॅच मध्ये चेंडू बाउंड्री लाइनच्या बाहेर। वेलकम करत असताना सोमनाथ भोईरचं बॉल वरती एक अप्रतिम फटका करंजा, स्ट्रॉंग झोन आहे आणि त्या दिशेने अजून एक फटका देखील आहे। काय बॅटिंग पाहिला मी इथे आपल्याला, जसं तसं प्रतिउत्तर। जी सुरुवात प्रेमनाथ बोरने केली होती फर्स्ट ओव्हर मध्ये, ती सुरुवात करत असताना करण ठोंबरे चा हा बॅक टू बॅक दुसरा चौका। चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते, बॅक टू बॅक मोठे फटके लगावले जात आहेत। जो स्ट्रॉंग झोन आहे त्या दिशेनं करण खूप धाव वसूल करत असतो जेव्हा जेव्हा तो खेळतो। स्वरलेख आणि मिडविकेट त्याचा जो पॅटर्न शॉट आहे त्या दिशेनं तो ऑप्टिकवरती शपल होत असतो, त्यासाठी त्याचा फिटनेस देखील तेवढाच चांगला आहे आणि बरेचसे फटके आपल्याला त्या दिशेनं पाहायला मिळत आहेत। तो ओढासा आता मात्र अनुभव जो आहे तो जास्त मोठा सिद्ध करावा लागेल सोमनाथ भोईरला। ज्या सोमनाथ भोईरनं पहिल्या मॅचमध्ये एकही धाव खर्च केली नव्हती, पहिल्या मॅचचा जो मानादोमास राहिला होता त्या सोमनाथ भोईरच्या अगेन्स्ट आता मात्र मोठे फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते। करण ठोंबरेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती। स्कोरबोर्ड चांगला क्रिकेट खेळत असताना श्रीगणेश क्रिकेट संघ कोण या मॅचमध्ये। वेगवान चेंडू इन साइड आउट, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक हा फटका, हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर। धावा 4। टीम होती आहे बॅटिंग क्लास दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये करण ठोंबरे, 12 धावा स्कोरबोर्ड वरती। हायलाइट क्रिकेट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये। अजून एक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळेल। बॅक टू बॅक, बॅक टू बॅक चौथा चौकार वसूल करत असताना अक्षरशः सोमनाथ भोईरला आता विचार करावा लागेल, फक्त विचार करावा लागेल। अंपायर सहमत नाहीयेत, नाव मात्र एक सिंगल मेल लेग बाय साइड शॉट अंपायरचा आपल्यापर्यंत आलेला। पावर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये अप्रतिम आपल्याला खेळ पाहायला मिळाला, खास करून जी बॅटिंग झाली बॅक टू बॅक 4 बॉल 4 चौकार, त्याच्यानंतर हा कमबॅक करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला सोमनाथ भोईरच्या माध्यमातून। साकिंग यांना प्रथमच खेळण्यासाठी सज्ज आकाश ठोंबरे आपल्याला पाहायला मिळेल। स्कोर विरोधी रन्स आहेत
17-17 बिनगडी बाद पुन्हा एकदा फटका सुंदर खेळलेत फील्डर तिथपर्यंत पोहोचेल का फाइनली फील्डर पोहोचलाय देखील उचलून फेक करेपर्यंत या दोन धावायत नाजून मीत आहेत बघतो आपण पहिला षटकाचा केस संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 45-45 टार्गेट असताना एक दणदणीत अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली जी सुरुवात आवश्यक होती कोणीसाठी ती सुरुवात करून दिलेली आहे करण टोमरेनं आणि रन्स हे स्कोरबोर्डवरती पहिल्या ओव्हरच्या अखेरीस बिनगडी बाद 19 धावा पहिल्या ओव्हरचा खेळ संपला पहिल्या ओव्हरच्या अखेरीस जी सुरुवात होई सुरुवात आवश्यक होती ती सुरुवात आपल्याला पाहायला मिळते श्री गणेश क्रिकेट संघ खोनीच्या माध्यमातून 19 धावा अजून 18 बॉलमध्ये आय थिंक 26 धावेची गरज असावी 18-26 गरज येत नाही विकेट घ्याव्या लागतील विकेट घेतला तरच कमबॅक होईल गावडी उंबारलीचा अन्यथा या मॅचमध्ये दोन्ही फलंदाज खेळले तर कदाचित सहजरित्या आज सामना ते घेऊन जातील आपल्या बाजूनं ज्या अनुषंगानं खेळले आतापर्यंत या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये खोनी संघ सेकंड ओव्हरला सुरुवात पूल करायचं होतं विकेट किपर बीट डायरेक्ट हिटची गरज डायरेक्ट फलंदाज बाद महत्वाची विकेट फायनली ही विकेट महत्वाची होती ती विकेट मिळती कुठल्या प्रकारचा करणचा कॉल नव्हता आकाशचा कॉल धाव घेण्याचा अति काही संकटात नाही पहिला धक्का लागत असताना श्रीगणेश क्रिकेट संघ कोणीला नवीन बॅटर किरण म्हात्रे विकेट मिळाली जो विकेट हवा होता तर विकेटाची सुगंध सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या ओव्हरमध्ये मिळाली नव्हती मात्र फायनली विकेट इथनं आता पटकाव दिली आहे विकेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा नवीन ऊर्जेनं या मॅचमध्ये गावडी उंबारली कसा खेळ करेल आणि जी विकेट आता इथनं मिळाली त्या विकेटचा किती बेनिफिट होतोय ते देखील बघणं तेवढंच गरजेचं आहे एक अपकमिंग यंगस्टर एक लेदरबॉल खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये ज्यानं पहिले देखील मॅचमध्ये चांगली बॉलिंग केली होती तो बॉलर आपण बघतो यावेळेस ज्युनियर प्रेम भोईर मैदानाच्या आतमध्ये रवी भोईर यांचे चिरंजीव सध्या तरी खेळत आहेत जे 40+ चे अप्रतिम खेळाडू आहेत उंबारलीचे प्रेम भोईर ज्युनियर पुन्हा एकदा संधी असू शकेल का तिकडे आहेत फिल्डर मिळाली विकेट या मॅच मध्ये पुन्हा कंबर कसलेली आहे बॅक टू बॅक मोठा धक्का अजून एक मोठी विकेट खोनीची पडते बॅक टू बॅक दोन धक्के लागलेले आहेत खोनीला आणि या मॅच मध्ये आता पुन्हा कंबर कसलेली आहे गावडी उंबारले खास करून ज्युनियर प्रेम भोईरने इम्प्रेस केलेलं आहे त्यांनी घेतलेला विकेट त्याचा बेनिफिट या मॅच मध्ये होत असताना उंबारली संघाला बिभीषण म्हात्रे न्यू मानिन प्रेम समोर रिदम मध्ये चुकलेले आहेत अंपायरचा डेड बॉल आपल्यापर्यंत आलेला
सध्या तरी चांगलं क्रिकेट खेळलंय कोणी टीमनं, चांगला क्रिकेट खेळलाय मॅच मध्ये या क्रिकेट टूर्नामेंट मध्ये उंबारली ना, मात माझ्या जुने बॅलन्स आहे, इथं चांगलं क्रिकेट खेळावं लागेल, चांगली बॅटिंग खूप गरजेची आहे. फुल टॉस, त्याचा देखील जास्त काय फायदा घेत आलाय डायरेक्ट फलंदाज बाद वन मोर विकेट. अजून एका फलंदाजाला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. सध्या तरी या चुका महागात पडतायत, महागात पडतात या चुका. अजून एक धक्का लागत असताना खुनीला खेळत असताना मॅच मध्ये उंभारली संघ. काय बॉलिंग केलेली आहे, पहिलं षटक राहिलं होतं कोणीच्या बाजूनं आणि आताचा हा षटक सध्या तरी बघतो आपण. टीम उंभारली पुन्हा एकदा मॅच मध्ये करतेय कम बॅक. हर्ष ठोंबरे नवीन बॅटर, इथे कदाचित झेल होती की काय, झेल होती की काय आपण बघतोय रिॲक्शन सगळ्या फिल्डरचं, अंपायरचा कुठला इशारा नाहीये, फायनली ही झेल होती. कदाचित ही विकेट, ही विकेट या मॅचची टर्निंग पॉईंट होऊ शकली असती, हा विकेट जोगेला असता इथं कदाचित कोणी संघ पुन्हा बागफुटला होऊ शकला असता. करण सध्या बन्नाट फॉर्म मध्ये, करण चांगला टच मध्ये, त्याने बॅक टू बॅक चार बॉल चार चौका ठोकलेले आहेत. सोमनाथ बोईरनं केलेली चूक, कदाचित स्पर्धा सोडावी लागते की काय, कदाचित या मॅच मध्ये आता इथनं पुन्हा एकदा बारी होतो की काय. करण ठोंबरे ज्या अनुषंगानं झाली चूक भरपूर मोठी, हर्ष ठोंबरे साकिंग यांना, ज्युनियर प्रेम बोईर चांगलं क्रिकेट खेळत असताना आपल्या टीमसाठी हा भविष्य आहे, हा भविष्य आहे. सध्या तरी उंबारली गावचं काय बॉलिंग करतोय, अप्रतिम बॉलिंग करत असताना, जबरदस्त क्रिकेट खेळत असताना आपल्या टीमसाठी आल्या बघतो आपण. इथनं फक्त एक सिंगलच, एका धावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. स्कोरबोर्ड 21 वरती जो धावपलक पहिल्या बघतो आपण ओव्हरमध्ये 19 वरती भन्नाट वेगानं पोहोचला होता, तो धावपलक पुन्हा सध्या तरी बघतो आपण मंदावलेला आहे. त्याचं कारण ज्युनियर प्रेम भोईरचा एक चांगला स्पेल आपल्याला पाहायला मिळतोय, चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आज सामना नक्की चांगला होईल आणि प्रेक्षकांना बघण्यासाठी देखील मजा येणार आहे. या मॅचमध्ये षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार साकिंग यांना करण सज्ज खेळण्यासाठी. फुल टॉस आहे, टर्न केला फटका डीप मध्ये, फिल्डर फिल्डर तिथे मात्र उपस्थित नाहीयेत, ही चूक महागात पडेल. प्रेमचा मात्र इथं पुन्हा एकदा स्वागत केलाय सिक्सरनं, बॅटर करण ठोंबरे ना. फेर है चेंडू, लीगल है चेंडू, एक चेंडू हा खरा बाथाळला, त्याच्यानंतरचा हा मोठा फटका पाहायला मिळाला. या मॅचमध्ये शेवटच्या षटकापर्यंत हा सामना घेऊन जायचा आहे, झेल कदाचित ती महागात पडू शकेल. करणची जी झेल होती ती महत्त्वाची होती. बारा चेंडू 18 ची गरज आहे अजून या मॅचमध्ये. मॅच बॅलन्स आहे, मॅचच्या जुनी बॅलन्स आहे या मॅचमध्ये. दोन्ही टीमनं सध्या तरी कंबर कसलेली आहे. फिल्डिंगमध्ये काहीसा चेंजेस आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जर इनफिल्डमध्ये बघितलं तर काही फिल्डर शॉर्ट टर्न मॅन शॉर्ट फाईन लेगला दोन फिल्डर आहेत, म्हणजे इनफिल्डच्या आतमध्ये एक जो खेळाडू आहे थोडासा आपल्याला स्पेअर स्लीपर कवरमध्ये इनफिल्डच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजे रिंगनाच्या आतमध्ये. आणि एक जो फिल्डर आहे त्याला अजून एक तैनात करायचं आहे. ऑन साईड आपण जर बघितली तर स्क्वेअर लेगमध्ये मिडविकेटला कौकोनला एक फिल्डर आहे आणि ऑफ साईडला सध्या तरी दोन खेळाडू, आय थिंक दोन खेळाडू पेट्रोलिंग करतायत.
रिवर्स करण्याचा प्रयत्न, चिंडवाने बाटचा संपर्क अजिबात नाही येत असताना हा डॉट बॉल, बारा मध्ये बनवायचे होते 18, पहिला चिंडूला डॉट, आता चिंडू शिल्लक 11, रन्स बनवायचे आहेत 18 या मॅच मध्ये, 11-18 चं इक्वेशन, शेवटपर्यंत संघर्ष या मॅच मध्ये पाहायला मिळेल, शेवटपर्यंत या मॅच मध्ये सध्या तरी दोन्ही टीमनं जी कंबर कसलेली आहे, ज्या दोन्ही टीमनं सध्या तरी जी मेहनत केलेली आहे ती मेहनत बघूया या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। टोमरे साठी हा चेंडू बघतो आपण, अवेत खेळलेत, फिल्डर आहेत, फिल्डर आहेत आणि फायनली फायनली तिथे झेल पकडलाय, परतावा लागेल हर्षद ठोंबरेला मैदानाच्या बाहेर, महत्वाची विकेट आलेली आहे, हर्षद ठोंबरे परततोय मोठा धक्का खोनीला। काय सामना आपल्याला पाहायला मिळतो, कधी सामना कोणीच्या बाजूने तर कधी सामना उंबारलीच्या बाजूने, सध्या तरी अशीच परिस्थिती पाहायला मिळते, फिल्डिंग मध्ये काहीसे चेंजेस, काहीसे बदल पाहायला मिळतात, कशा रीतीने कशा पद्धतीने फिल्डिंग करावी, कशा पद्धतीने गेम प्लॅन आखावी, गेम प्लॅन खूप महत्वाचा असतो, तुमचा टीम खूप महत्वाचा असतो, तुमच्या 11-12 खेळाडू जे आहेत त्यांचा योगदान खूप महत्वाचा असतो, 11 खेळाडू नक्कीच खेळतात, मात्र प्रतिष्ठा असते गावाची, गावासाठी ग्रामीणचं क्रिकेट खेळलं जातं आणि आता दोन्ही गावचं सध्या तरी अस्तित्व पणाला लागलेलं आहे, कुठला संघ जिंकणार आहे, कुठला संघ दातुरीच्या अगेन्स्ट दोन हात करेल सेमीफायनलच्या मॅच मध्ये, त्यासाठी हा सामना महत्वाचा आहे। इक्वेशन आपल्याला वेगळा पाहायला मिळेल, आता बघतो आपण सध्या तरी धावा येत नाहीयेत, चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 18 ची गरज आहे मॅच मध्ये, 10-18 चं इक्वेशन, नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये आलाय खेळण्यासाठी अजय, क्रमांक 6 वरती आलेला, षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार, कमी केली गती, टर्न केला, फटका खाली क्षेत्रामध्ये खेळला, डीप मध्ये कोणी फिल्डर नाही, चेंडू जाईल का, पोहोचेल का, चेस मोठी आहे आणि फायनली चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, कदाचित तिकडे फिल्डर असता तर या रन्स रोखल्या असत्या, मगाशी तिथेच एक झेल पकडला होता, आता तो एरिया खाली ठेवला आणि त्याचा फायदा कोणीला, 10-4। फिल्डिंग मी मगाशीच सांगलं, तुमचं टीम वर्क खूप महत्वाचं आहे, इथनं ही चूक पुन्हा कदाचित महागात पडेल, करणचा जेलला जो जेल सोडला होता सोमनाथनं तो देखील आठवत असावा, त्याच्यानंतर त्याच्या बॅटमधून सिक्सर आला, बऱ्याचशा चुका उंबादीनं केलेल्या आहेत आणि क्रिकेटमध्ये अजून चेंडू शिल्लक बघतो आपण, राजकुमार येणारे 9 चेंडू, गरज आहे 14 धावेची, 9 चेंडू 14 धावा या मॅचमध्ये, असं इक्वेशन, सामना जिंकण्यासाठी हा जो षटक आहे खूप निर्णायक असणार आहे, अंतिम ओव्हरमध्ये 10 पेक्षा जास्त धावा आले तर कदाचित आपल्याला मॅच शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत पाहायला मिळेल, तो प्रयत्न असेल का प्रेमनाथ बोईचा, पुढील चेंडू घेऊन तयार, बाकफुला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मिसामिंग डाऊन द बॉल, फिल्डर विकेट इथं मिळाली, अजून एका फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर, फलंदाज बाद इथं होत असताना अजय, अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळतो, तसं टेन्शन इकडे आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये, दोन्ही 12 मॅन दोषी चर्चा करतात, संदीप ठोंबरे अजून सांगतात की आमची बॅटिंग 11 पर्यंत आहे, अरुण देखील तो देखील एक सिक्सर मारू शकेल एवढी ताकद त्याच्यामध्ये आणि नक्कीच आहे, तो देखील एक चांगला खेळाडू आहे, सध्या टेन्शन त्याला देखील आलेलं आहे, कारण का मॅच मध्ये बघतो आपण उंबारली संघ एवढ्या इझिली हार मानत नाही, नवीन फलंदाज बघतो आपण दिनेश देखील तेवढाच ताकदीचा आहे, त्याचे देखील बॅटमधून काहीसे मोठे फटके कधी येऊ शकतात, त्याच्याकडे देखील तेवढी गुणवत्ता आहे, तेवढी ताकद आहे, तो क्रमांक 7 वरती आलाय, इक्विजन पुन्हा वेगळा आपल्याला पाहायला मिळेल, चेंडू शिल्लक आहेत या आता 8-14 ची गरज आहे, फटका देखील आहेत खेळलेत, फिल्डर तिकडे पोहोचेल का, पोहोचला फायनली, इथं घेतली विकेट, फलंदाज होते बाद, धक्का लागत असताना पुन्हा एकदा श्री गणेश कोणी संघाला,
अप्रतिम आपल्याला क्रिकेट पाहायला मिळतोय। आता चेंडू शिलेगत बघतो आपण, सात चेंडू शिलेगत विजयासाठी 14 धावेची गरज आहे। हा चेंडू निर्णायक आहे, अनुभवी फलंदाज आला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा खेळण्यासाठी। बघतो आपण अरुण ठोंबरे मैदानाच्या आतमध्ये आला। एक्झॅक्टली गेम प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळते। या ओव्हर नंतर आपण त्याची देखील चर्चा करणार आहोत, जो क्रिकेट या षटकामध्ये खेळला कोणीनं, जो क्रिकेट खेळला कोणीनं। आता बघतो आपण जो सेट बॅटर आहे त्याला अजून स्ट्राईक नाहीये, कारण अक्षरशः माशासारखा तडफडतोय की मला स्ट्राईक मिळेल कधी, मग तो कोणी टीम कडनं। सध्या खराब खेळ पाहायला मिळतो, पुन्हा एकदा फटका वेत खेळलेत मी सामिंग शॉट दोन धावायत नाव्यात त्या बनवण्याचा प्रयत्न असेल का, इथनं मात्र फेक तिकडे हवी होती। करण कसला थांबतोय त्याला माहिती आहे, आता मला साईक देखील हवी आहे, त्यासाठी त्यांनी वेगानं दोन धावा कंप्लीट केलेल्या आहेत। षटक बघतो आपण संपले, तीन ओव्हरचा खेळ संपलाय आणि तीन ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहिली, स्कोर बोर्डची रन्स आहेत 33 आणि या मॅचमध्ये अजूनही बनवायचे आहेत विजयासाठी। सहा चेंडू शिल्लक आहेत, 12 गरज आहे। आपण विकेट अगोदर बघूया, पहिल्या इनिंगमध्ये विकेट मनात आय थिंक गेल्या होत्या 5 आणि आतापर्यंत विकेट गेल्यात कोणीच्या, आम्हाला सांगता जो आमचे स्कोर सांगतायत 6 विकेट, म्हणजे धावा ज्या आहेत त्या कंपल्सरी चेस कराव्या लागतील। चेंडू शिल्लक आहेत, 6 रन्स बनवायचे आहेत, 12, छोटासा आहे ब्रेक, ऐकूया एक चांगलं संगीत। चला थोडासा वेग कमी करशील करा, आपण लगेचच फिल्डिंग सेट करायची आणि आपल्याला लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे। अंतिम चेंडू शिल्लक आहेत, 6 विजयासाठी धावांची गरज आहे या मॅचमध्ये, 12 गरज आहे मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी। बघूया इथनं कशा पद्धतीनं आता हा सामना फिनिश होईल किंवा करण कसा खेळाल। करण मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत आशा आहेत टीम कोणीच्या, आणि करणची कदाचित इथनं एक विकेट मिळवली तर पुन्हा एकदा उंबारली या मॅचमध्ये ऑल इज वेल होऊ शकतो। जर नेतारला महत्त्व नाही क्रिकेटमध्ये, जे होतोय त्याला जास्त महत्त्व आहे। 6 चेंडू निर्णायक आहेत, 6 चेंडू आपल्याला चांगली मजा देऊन जातील यामध्ये शंका अजिबात नाहीये। आशुतोष भोईर पूर्ण फिट नाहीये तरी प्रयत्न करेल, चांगला चेंडू फन्नाट वेगानं, मी मगाशी सांगितला पूर्ण फिट अजिबात नाहीये तरी तो प्रयत्न करेल, कारण आज प्रयत्न करायचा आपल्या गावासाठी, आज गावासाठी काहीतरी करायचे, गावासाठी खेळायचे, गावाचा आशीर्वादाचा प्रयत्न आहे। भरपूर गावकरी आलेले आहेत त्यांना खुश करायचे, त्यांना खुश करण्यासाठी आज करावा लागेल, बाजी लावावी लागेल आणि ती बाजी लावली अतिशोध भोईरनं या मॅचमध्ये। आता चेंडू शिल्लक आहेत, 5 आणि विजयासाठी 12 गरज आहे मॅचमध्ये, ओ त्याचं नव्हतं आता या मॅचमध्ये आलेलं आहे अशा क्षणाला वाटलं। पहिल्या ओव्हरमध्ये बॅक टू बॅक 4 बॉल 4 चौकार आलं, यावेळेस तो सामना एकतर्फी होईल, कोणी संघ तो विजय संपादन करेल मात्र उंबाली संघाला ते मान्य नव्हतं, ज्या उंबाली संघाने आतापर्यंत कंबर कसली या मॅचमध्ये। 5 चेंडू शिल्लक आहेत, 12 गरज आहे, थरार क्रिकेटचा शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना घेऊन जायचे त्यासाठी प्रयत्न करत असताना आशुतोष भोईर उंबारलीच्या माध्यमातून, फिट पूर्णपणे नाहीये तरी देखील तो प्रयत्न करतो आपल्या टीमसाठी। वेगवाने चेंडू, प्रचंड वेगाने चेंडू आहे, अतिशय चांगला चेंडू आहे, काय बॉलिंग होतीये, काय क्रिकेट खेळला जातोय,
टीम उंबारलीच्या माध्यमातून कदाचित बोल्ड होऊ शकला असता. ज्या करणच्या नावाचा आपण बोलबाला केला, ज्या करण समजा बॅक टू बॅक चार बोल चार चौकार मारले, तो करण ठोंबरे आता विचार करतोय, तो करण आता बॅकफुटला आहे की सध्या काय होतोय. सध्या मैदानाच्या आतमध्ये आशुतोष भोईर अक्षरशः प्रत्येकी चिंडू टाकतोय, तो आपल्या आत्मविश्वासाने टाकतोय की इथनं मला धाव खर्च करायची नाहीये, इथनं माझ्याकडे कमी धावा आहेत, हा सामना मला शेवटपर्यंत घेऊन जायचे. त्या अनुषंगाला खेळ खेळत असताना चार चिंडू अजून शिल्लक आहेत या मॅच मध्ये आणि विजयासाठी 12 ची गरज आहे. थरार क्रिकेटचा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष लागलाय उंबारली गावाचं, लक्ष लागलाय खोनी गावाचं. आजूबाजूचे दोन संघ या मॅच मध्ये आमने सामने यावेचा फटका खेळत आहे. टायमिंग मिस टायमिंग झालेला आहे. डाउन द बॉल फील्डर महत्वाची विकेट परतावा लागेल करणला मैदानाच्या बाहेर आणि इथं हा मोठा धक्का लागत असताना श्री गणेश खोनीला मैदानाच्या मध्ये बघतो आपण. सध्या तरी जरी सचिन भोईर नसला मग तो एखादा मासा पाण्यातून काढल्यानंतर तडफडतो, पाण्यात पुन्हा जाण्यासाठी तसा त्याची तडफड सुरू आहे, तडफड सुरू आहे. मी आज मैदानाच्या बाहेर मात्र आज माझ्या गावाला जिंकून द्यायचे, त्यासाठी मैदानाच्या बाहेर कोण म्हणा ते मात्र लक्ष देऊन आहे. त्या मॅच मध्ये संघर्ष करायचे सोडायचं नाहीये, त्या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत. बाजूची गावं आहेत मॅच मध्ये जी आपण बघतो सुरत सुरू आहे, मॅच मध्ये संघर्ष सुरू आहे. अजूनही मॅच ऑन आहे. तीन चेंडू शिल्लक आहेत. 12 धाव्यांची गरज आहे मॅच मध्ये. थरार क्रिकेटचा खोनी आणि उंबारली मध्ये कोण जिंकली मॅच, लक्ष लागलाय, लक्ष लागलाय या मैदानामध्ये. समोर खेळले, ड्राईव्ह केला, फटका चांगला, कडक शॉट, डीप मधून फिल्डर पोहोचले, दोनशे करा फिल्डिंग, बॅकअप साठी लगेचच तिकडे फिल्डर पोहोचलाय. उचलून फिक करेपर्यंत दोन धावा इथं मिळणार आहेत. आता अंतिम चेंडू शिल्लक आहेत, बघतो आपण यावेळेचे दोन चेंडू शिल्लक आहेत. 10 ची गरज आहे. 1-4, 1-6 कंपल्सरी मारावाच लागेल. काय मैदानाच्या मध्ये खेळ केलाय, एक्झॅक्टली गेम प्लॅन काय होतं. 30 ओव्हर मध्ये करण ठोंबरेला एकही चेंडू खेळायला मिळाला नाहीये, तिथे चुका झाल्या. तिथे सिंगल डबल ना सॅक्रोटेट करता आली नव्हती खोनी टीमला, त्या चुका कदाचित महागात पडल्या. आणि आता सध्या तरी पगडा आपल्याला बारी पाले मध्ये उंबारलीचा, मात्र अजूनही मॅच ऑन आहे. एखादा 4 किंवा 6 मॅच शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळेल. मात्र हा चेंडू देखील सुंदर आहे. इतना मोठा फटका द्यायचा नाहीये माहितीये, इतना सिंगल डबलला जास्त काय फरक पडणार नाहीये. आणि फायनली शुटकेचा श्वास सोडलेला आहे. आता चेंडू बघतो आपण, शिल्लक आहे फायनली 1 आणि विजयासाठी 9 धावेची गरज आहे मॅच मध्ये. हास्य क्रिकेट आहे जिथे एखाद्या वेळी जिंकणारा संघ कधी हारतो हे समजत नाही आणि हारणारा संघ कधी कधी जिंकून जातो हे सांगता येत नाहीये. जबरदस्त क्रिकेट रंगतोय मैदानाच्या मध्ये. अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळाला. चुका ज्या झाल्या खोनीच्या माध्यमातून, त्या चुका कदाचित महागात पडल्या. आणि आता मात्र त्याच गोष्टी आठवत असतील ज्या करणनं चांगली बॅटिंग केली होती, त्या करणला 3 ओव्हर मध्ये एकही चेंडू खेळायला मिळाला नव्हता, तिथं पुन्हा एकदा बॅकफुटला गेला. आणि आता मात्र ऑल इज वेल आहे. एक लीगल चेंडू टाकायचा आहे, जरी सिक्सर आला तरी देखील सामना जिंकता येणार नाहीये, कारण का एक बॉल विजयासाठी 9 धावेची गरज आहे. एखादा चमत्कार हा सामना कोणीला जिंकून देईल, अन्यथा या मॅच मध्ये हा सामना जिंकणं सध्या इझी नाहीये. एक बॉल 9 ची गरज. फायनली हा देखील चेंडू आपण बघतो अतिशय सुंदर आहे. आणि अशा पद्धतीनं हा सामना 8 धावेनं जिंकलेला आहे. हार्ड लक संदीप ठोंबरे, हार्ड लक टीम खोनी. प्रयत्न चांगले होते, मात्र भावेशनं जी इनिंग खेळली, भावेशनं ज्या सिंगल डबल धावा बनवल्या त्या धावा उपयोगी आल्या. आणि फायनली या मॅच मध्ये हा सामना जिंकला टीम उंबारली ना. जल्पेश रवी भांडे यांच्याकडनं बॉलरसाठी आशुतोष भोईरसाठी रोख रक्कम 500 बक्षीस. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा शिलेदार, या मॅचचा जो हिरो आहे, ज्यानं प्रतिम खेळ केला, आपल्या टीमसाठी एकूण बनवल्या 31 धावा, जो अक्षरशः धावला मैदानाच्या मध्ये आणि फायनली विजय मिळवून दिला, तो भावेश पाटील मिस्टर 360. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. माझी खेळाडूने विनंती की आपण जरा बाजूला यायचं. माझे खेळाडू उंबारलीचे देवेंद्र पाटील, माझे खेळाडू आपण जरा बाजूला या.
चल आपण लगेच टॉस देखील करणार आहोत. आशुतोष भुईरापणे आपल्याला 500 बक्षीस आहे, आपल्याला बक्षीस घेऊन जायचे आहे. आणि मॅचचा मनोदमाज भावेश पाटील.